नमस्कार, मी श्वेता। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी। मुंबईच्या कारमायकल रोडवर सापडलेल्या त्या पांढऱ्या गाडीबाबत एक मोठी माहिती मिळाली आहे। ती म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेला त्या गाडी संदर्भात मोठी माहिती मिळाली आहे। या गाडीमध्ये काही दिवसांपूर्वी जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानं मोठी खळबळ माजलेली होती, त्यामुळे एनआयए आता या पांढऱ्या गाडीबाबत लवकरच मोठा खुलासा करणार आहे। मुंबईतल्या दक्षिण मुंबईमध्ये कारमायकल रोडवरती जी स्फोटकांनी भरलेली कार आढळलेली होती, त्या पांढऱ्या गाडीबाबत काही महत्त्वाची माहिती एनआयएच्या हाती लागलेली आहे। आणि या तपासातले काही महत्त्वाचे धागेदोरे आपण म्हणू शकतो। आणि एनआयएच्या हाती लागलेली ही मोठी माहिती असल्याची बातमी समोर येते आहे। ती पांढरी गाडी जी दक्षिण मुंबईमध्ये कारमायकल रोडवरती स्फोटकांनी भरलेली होती आणि त्यानंतर बरीच प्रकरणं समोर आली, त्याच पांढऱ्या गाडीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आणि ती एनआयएच्या हाती लागली आहे। एनआयए सध्या या प्रकरणाचा तपास करते आणि या गाडीचं ही गाडी आली कुठून, कोणाच्या मालकीची, मात्र याच संदर्भात या गाडी संदर्भात एक महत्त्वाची माहिती एनआयएच्या हाती लागली आहे। महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचं कळतंय। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत आपल्या सोबत। अजित, या कार संदर्भात काय अशी माहिती मिळाली आहे एनआयएला की जी खूप उपयुक्त असणार आहे? खरं तर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी जी कारमायकल रोडवर पार्क करण्यात आली होती, त्या गाडीमधला सर्वात महत्त्वाचा लीड होता तो म्हणजे ही पांढऱ्या रंगाची इनोवा गाडी आहे। कारण का स्कॉर्पिओ गाडी तिथं पार्क करून नंतर जो स्कॉर्पिओ गाडी चालक होता तो ह्या पांढऱ्या रंगाच्या इनोवा गाडीतून मुंबईच्या बाहेर फरार झाला होता। त्या दोन्ही गाड्या एकत्र मुंबईत आल्या होत्या आणि हा संपूर्ण भाग जो आहे हा मुंबई पोलिसांनी याआधी स्पष्ट केला होता। पण ही नेमकी गाडी कुठे आहे, कोणाची आहे, ही गाडी आहे की नाही, किंवा आता ही गाडी कुठे असेल, या सगळ्या गोष्टींचा शोध जो आहे ते मुंबई पोलीस घेत होती। पण एनआयएनं तपास हाती घेतल्यानंतर एनआयएनं 2 दिवसांमध्येच या संपूर्ण प्रकरणामध्ये मोठं यश मिळवलेलं आहे। जी माहिती दिलेली आहे एनआयएच्या सूत्रांनी, त्यानुसार ही गाडी कुठे आहे, कोणाच्या मालकीची आहे आणि या गाडीचा वापर कशा पद्धतीने करण्यात आला, ही गाडी जेव्हा मुंबईमधून बाहेर पडली ती गाडी स्कॉर्पिओ गाडीच्या ड्रायव्हरला घेऊन त्यानंतर कुठे गेली, अशा महत्त्वाच्या काही लीड्स आहेत, त्या सगळ्या लीड्स ज्या आहेत त्या एनआयएच्या हाती लागलेल्या आहेत। त्यामुळे एनआयएला खूप मोठं यश मिळेल आहे। कारण का जर ही इनोवा गाडी सापडली तर त्या गाडीतील जे चालक होता आणि त्याच पद्धतीनं जो स्कॉर्पिओ गाडीतला चालक होता, हे दोन व्यक्ती जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये एनआयएला मोठं यश मिळेल। आणि तिथूनच संपूर्ण उलगडा होईल की ही गाडी तिथं कोणी पार्क केली होती, कोणत्या उद्देशानं पार्क केली होती, त्यामध्ये जी ज्या ग्रेडिंगच्या कांड्या ठेवलेल्या होत्या त्या त्या कोणत्या उद्देशात ठेवल्या होत्या, धमकीचं पत्र, त्यामध्ये आपली नावं, याचा काय उद्देश होता। बिलकुल अजित, थोडंसं थांबवते, मात्र नीट आवाज तुमचा पोहोचत नाहीये। मात्र त्या पांढऱ्या गाडीबाबत एक महत्वाची माहिती एनआयएला मिळाली, इतकी माहिती मिळतीये त्या पांढऱ्या गाडीबाबत मोठा खुलासा एनआयए करण्याची शक्यता, कारण तपास जो काही एनआयएकडून सुरू आहे, ही स्फोटकं या गाडीमध्ये आढळल्याच्या प्रकरणी मुंबईमधलं हे प्रकरण काही दिवसांपूर्वीचं आणि लवकरच एनआयए या संदर्भातला मोठा खुलासा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये। या प्रकरणाचे महत्वाचे धागेदोरे या गाडी संदर्भातली माहिती मिळाल्यानंतर हाती लागत आहे तसं कळतंय। त्यामुळे एनआयएकडून जो काही या प्रकरणाचा तपास सुरू आहे त्यामध्ये कारमायकल रोडवरती जी स्फोटकांनी भरलेली ती गाडी सापडली होती त्याच संदर्भात महत्वाची माहिती एनआयएच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेतच आपल्यासोबत। अजित, कंटिन्यू। एनआयएला ह्या पांढऱ्या रंगाच्या इनोवा गाडीबाबत जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ही गाडी कुठून आली होती, कुठे गेली होती, या गाडीमधल्या ही गाडी कोणाच्या मालकीची आहे, ही गाडी चोरीला गेली होती का, किंवा ही गाडी त्या ठिकाणी ठेवण्यामागचा उद्देश काय होता, हे सर्वात महत्त्वाचं आहे। त्यामुळे एनआयएला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार ही गाडी कुठे आहे आणि कोणाच्या मालकीची आहे आणि चोरीला गेली आहे का, ह्या गाडीपर्यंत एनआयएची टीम जी आहे ती लवकरच पोहोचेल आणि हे सर्वात मोठं यश असेल या सगळ्या प्रकरणातलं। कारण का ही तीच गाडी आहे ज्या ज्या गाडीनं स्कॉर्पिओ गाडीला पूर्णपणे कव्हर दिलं होतं, त्या गाडी स्कॉर्पिओ गाडीतील चालक जो आहे त्याला घेऊन ही गाडी फरार झाली होती। म्हणून टोलनाक्यावर CCTV फुटेजमध्ये ही गाडी त्या ठिकाणी पाहण्यात आली होती। म्हणजे ही जर गाडी पोलिसांना सापडली आणि ह्या गाडीबाबत महत्त्वाची माहिती जर एनआयएला मिळाली
तर या गाडीचे दोन चालक कोण होते, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून जिलेटिनच्या कांड्यात धमकीचं पत्र त्या गाडीमध्ये ठेवलं होतं, कोणाच्या सांगण्यावरून त्या धमकीच्या पत्रामध्ये एका बलाढ्य उद्योगपतीचं नाव त्यांनी लिहिलं होतं, याच पद्धतीने ही गाडी त्यांना कोणी दिली होती, त्यामागे संपूर्ण सूत्रधार कोण होता, ह्याच्यामागे काही दहशतवादी अँगल आहे का किंवा काही वेगळंच प्रकरण ह्यामागे आहे का, या सर्व गोष्टीचा उलगडा जो आहे तो NIA लवकरच करेल, कारण का NIA या पांढऱ्या गाडीबाबत महत्त्वाचं लीड मिळालेले, महत्त्वाचे धागेदोरे मिळालेले आहेत. NIA सूत्रांचं म्हणणं आहे की येत्या 48 तासामध्ये या इनोवा गाडीबाबत आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही खूप मोठा खुलासा करणार आहोत. यावरून स्पष्ट होतं की NIA स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या प्रकरणामध्ये खूप मोठं यश मिळालेलं आहे, खूप मोठा लीड त्यांना मिळालेला आहे. जी इनोवा गाडी मुंबई पोलीस असेल किंवा ठाणे पोलीस, नाशिक पोलीस, पुणे पोलीस सगळ्या ठिकाणी त्यांचा तपास घेत होते, शोधत होते, त्या इनोवा गाडीबाबत NIA 2 दिवसामध्ये तपास लावलेला आहे आणि ती गाडी कुठे आहे आणि कोणाच्या मालकीची आहे, चोरीला गेली आहे का याबाबत त्यांनी तपास लावलेला आहे. त्यामुळे NIA हे खूप मोठं लीड मिळालेलं आहे, खूप मोठं यश NIA मिळालेलं आहे असंच म्हणावं लागेल. बिलकुल. आणि अजित, या प्रकरणासंदर्भात NIA जसं म्हणताय की खूप मोठा खुलासा आम्ही करणार आहोत, त्यामुळे हा तपास पूर्ण कुठेतरी पूर्णत्वास जाईल असं वाटतंय लवकरात लवकर? अगदी बरोबर आहे, कारण का या इनोवा गाडीतूनच स्कॉर्पिओ गाडीचा चालक जो आहे तो बसून गेला होता. मुंबई पोलिसांनी सुरुवातीला माहिती दिली होती की जेव्हा मुंबईमध्ये त्या रात्री या दोन्ही गाड्या आल्या त्यावेळी प्रियदर्शनी पार्क जे आहे त्या ठिकाणी दोन्ही गाड्या काही काळ थांबल्या होत्या आणि तिथून पुढे नंतर त्या ज्या गाड्या आहेत त्या पुन्हा कारमायकल रोडच्या दिशेने रवाना झाल्या होत्या. या सगळं असं जो प्लॅनिंग होता त्यामुळे ह्या इनोवा गाडीमध्ये बसून झालेले जे दोन्ही जे चालक होते ते दोन्ही चालक जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. जरी गाडी सापडली तर त्या गाडीमधले असलेले चालक आहेत किंवा त्या गाडीशी संबंधित लोक जे आहेत त्यांची माहिती पुढे येईल आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतील की ह्यामागे नेमका सूत्रधार कोण होता, कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं करण्यात आलं होतं, कोणाच्या सांगण्यावरून धमकीचं पत्र लिहिलं गेलं होतं, कोणाच्या सांगण्यावरून बलाढ्य व्यक्तीचं नाव त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं, कोणाच्या सांगण्यावरून या सगळा असा प्रकार जो आहे किंवा कांड्या ज्या जिलेटिनचे त्या ठेवण्यात आल्या होत्या. आणि ह्यामागे सर्वात महत्त्वाचं म्हणजे दहशतवादी अँगल आहे का दुसरा कुठला प्रकार आहे त्या गोष्टी स्पष्ट होतील. बिलकुल. आणि अजित, या प्रकरणी सचिन वाझे देखील माध्यमांशी बोलणार आहेत असं देखील कळत आहे, त्या संदर्भात काय माहिती? अजित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. अपडेट घेत राहूच. मात्र स्फोटकांनी भरलेली कार जी दक्षिण मुंबईमध्ये कार मायकल रोडवरती सापडलेली होती त्या संदर्भात NIA तपास करत आहे आणि आता NIA असा दावा केलाय की त्या पांढऱ्या गाडीबाबत आम्हाला खूप मोठी माहिती मिळालेली आहे आणि त्याचा काही तासातच खुलासा देखील केला जाईल.